थोडी काळजी घ्या सचिन मध्ये दादा मोठा आहे प्रामाणिकपणे आहे दोन दिवसापासून न्यायालयात डॉक्टर म्हणून होते थोडस अजून वेळ झाला असता तर अडचण वाढली असती अजून सुद्धा नाजूक आहे पण काळजी घ्यावी दम लागतोय दम लागतो नाही आहे ना कारण तुम्ही किती 10 दिवसापेक्षा जास्त झालं होतं यंदा आधी सतरा डॉक्टर म्हणत होते बॉडीला खूप मोठ्या प्रमाणात हे झालंय शॉक बसलाय दोन दिवसात आता व्यवस्थित आहे दोन दिवस बिघडली होती मधी दोन दिवसात परत संदीप भैया पण आले नाही तर आता काळजी घ्या थोडं विश्रांती तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत सगळेच आहोत फक्त आरोग्याची काळजी घ्या सगळ्यांचं आमच्या सगळ्यांचं मत आधीही होतं आताही आहे तर म्हणलं खास तुम्हाला भेटायला आम्ही आलोय तुम्हाला भेटून मग आम्ही निघतोय आराम कर सगळी घरचे कसे मुलं मी गेल्याच भेटलो होतो त्यांना पण पुढे जाऊन मोठं काय ते बनायचं त्यांना शिकून तिला आहे ती मुलगी अधिकारी बनायचं काय ती बोलली अर्चन मिळाल्यावर बरं ऑटोमॅटिक नाही कारण मी किती रात्री गेलो होतो त्यांना भेटलो होतो ते सुद्धा भक्कमपणे तुमच्याबरोबर आहे कुटुंब म्हणून का शेवटी कसं असतं की वडील लढत असतात तेव्हा कुटुंबाला सुद्धा पत्नी म्हणून मुलं म्हणून थोडस टेन्शन असतं तर ते तुमच्या बरोबर तुमच्या विचाराबरोबर भक्कमपणे आहे काळजी करतात त्यांना सोडून लढाई लढायची म्हणजे त्यांना काळजी करायला लागेल साथ पण द्यायलाच लागणार नाही सगळे आहेत बरोबर आम्ही आहोत डॉक्टरांची पटेलची पैठणचे उपचार होऊन द्यायचं बाजूला मोबाईल व्यक्तिगत आम्ही सर्वजण त्यांच्या आरोग्याचे आरोग्याबद्दल विचारपूस करण्यासाठी आलेलो आहोत कारण शेवटी अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या आरोग्याची काळजी होती आम्हालाही होती फोनवर इथे असणारे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या चर्चेत आम्ही होतोच पण शेवटी खास त्यांना येऊन भेटणं त्यांच्याशी बोलणं हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं होतं म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि याच्या आधी त्यांना पाठिंबा आम्ही दिलाच आहे आतासुद्धा त्यांना पाठिंबा आम्ही देतच आहोत पण आरोग्याची पण काळजी घ्या अशी विनंती त्यांना आम्ही सर्वजण मिळून करत आहोत छगन भुजबळ बीडला भेट देत आहे नाही तो त्यांचा त्यांचा विषय त्या सत्तेत आहेत ते त्यांच्या मर्जीने तिथं ते काम करत असतात त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही शेवटी आम्ही काय करू शकतो आमची काय भूमिका आहे याच्यावर नक्कीच आम्ही बोलू शकतो दुसऱ्यांच्या भूमिकेवर आता तरी आम्ही काय बोलणार नाही आणि आज सुद्धा व्यक्तिगत भेट आहे इथं कुठेही राजकीय भूमिका नाही वक्तव्य आम्हाला काही कुठलं करायचं नाही शेवटी सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांनी सगळ्याच नागरिकांनी कुठेतरी एक भावना मनामध्ये ठेवून कुठेही तेढ निर्माण होणार नाही वाद निर्माण होणार नाही आपल्या वक्तव्यामुळे कुठेही काय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे आणि हा विषय अतिशय संवेदनशील विषय आहे या महाराष्ट्रामध्ये 30 पेक्षा जास्त युवांनी आत्महत्या या विषयासाठी केलेली आहे आरक्षणासाठी केलेली आहे आणि याच्यामध्ये सत्तेत असणारे असू द्या नाही तर विरोधात असणारे कुणीही या बाबतीत राजकारण करू नये अशी भूमिका सगळ्यांचीच आहे पण जी परवा बैठक झाली सर्वपक्षीय
त्या बैठकीत सगळ्या सत्ताधारी विरोधकांची मतं एकच होती की मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण भुजबळांची एक ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली असेल, सगळेजण ऐकले असं सांगतात. ते म्हणतात की आता मजला उतरावं लागेल आणि आपलं सगळं गिरवून घेतलं जाते. आता कसं आहे की त्यांचे ऑडिओ क्लिप मी काही ऐकलेली नाही, पण अशा पद्धतीची जर ऑडिओ क्लिप असेल ज्याच्यामध्ये समाजामध्ये ते निर्माण करण्याचा आता वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न कुठल्या नेत्यांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं होत असेल, त्याचा निषेध हा आपण केलाच पाहिजे. ही संतांची भूमी आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले विचार आणि संस्कार हे आपण सर्वजण मनामध्ये घेऊन पाळत असतो, त्यामुळे कुठेही वाद निर्माण होणार नाही याची दक्षताही घ्यावी. राजकीय अस्तित्व कोणाचं टिकवण्यासाठी जर कुणी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत असेल ते योग्य नाही. आणि सगळ्यांचंच मत आहे चर्चा करूनच मार्ग हा काढला पाहिजे. त्यामुळे ही व्हिडिओ क्लिप खरी खोटी काय कसं याच्यात खोलात न जाता कुणीही या बाबतीत वाद निर्माण होऊ नये याचीच भूमिका घेतली पाहिजे. मनोजनंद पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळ येतात, त्या शिष्टमंडळाचे लोक बाहेर गेले की बीड असेल या ठिकाणी जाळपोळ झाली तिथले एसआयटीची मागणी सुद्धा करतात. जे शिष्टमंडळात होते मनोजनंद पाटलांचं उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केली. उपोषण मागे झालं की लगेच एसआयटीची मागणी सुद्धा केली जाते. हे बघा, एक माझं एक मत आहे, मी माझ्याबरोबर संदीप भैया आहेत, त्यांचंही घर काही लोकांनी मिळून जाळलेलं आहे, पण संदीप भैया स्वतः ज्या दिवशी ती घटना घडली ते तिथे होते, लोकांशी चर्चा केली, ते स्वतः रात्री लाईट नसताना सुद्धा घरात राहिलेत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं, नाही रात्री तिथं राहिला ना, म्हणजे त्या दिवशी त्यांचं कुटुंब तिथं होतं रात्री, दुसऱ्या म्हणजे जेव्हा घटना घडली उशिरा आले ते राहिले, पण दुसऱ्या दिवशी ते काय बोलले, कुठेही मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी इथं माझं घर जाळलेलं नाही अशी भूमिका ही संदीप भैयाली तिथं घेतलेली आहे. आणि तसं जर तुम्ही बघितलं, जेव्हा जरांगे पाटलांनी आव्हान केलं होतं आणि सातत्याने ते हेच म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये कुठेही हिंसा होऊ नये याची दक्षता सर्वच कार्यकर्त्यांनी घ्यावी, सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यावी, ती तशी दक्षता घेतली होती. तर त्याच्यामध्ये समजा जर कुणी एवढी भावनिक आव्हान जरांगे पाटलांनी करून सुद्धा आणि काही ठराविक ह्याच्यामध्ये जर वेगळं काय असेल, जर कुणी समाजकंटक असतील, मराठा समाजाचे नव्हतेच हे स्पष्टीकरण अनेक लोकांनी दिलेलं, मग कोण होते याच्याबद्दल चर्चा कुठेतरी झाली पाहिजे. फक्त एकच आहे, त्याच्यामध्ये कुणीही समाजासाठी लढणारे प्रामाणिक कार्यकर्ते नव्हते एवढं तरी सिद्ध आहे, पण ते होते कोण, मुद्दामून वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जात आहे का, अशा भूमिका जर कुणी घेत असेल तर ते आपल्याला थोडंसं शोधावं लागेल. एसआयटी कुणी मागितली हे मला सांगता येणार नाही, पण जर अशा पद्धतीने प्रामाणिकपणे जर एक सामाजिक कार्यकर्ता जरांगे पाटलांसारखा जर उपोषण करत असेल, आव्हान करत असेल, आणि हे होऊन सुद्धा जर काही जण मुद्दामून काही चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याच्यात थोडंसं खोलात जाण्याची जरूरत आहे. कारण ह्याच्यामध्ये मग मुद्दामून त्या लोकांना नाही तर त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीला समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा करण्याचा उद्दिष्ट असू शकतो असं वाटतं. भुजबळांच्या त्या ऑडिओ क्लिपनंतर ओबीसी मुद्द्यावर वडेट्टीवारांनी त्यांना पाठिंबा दिलाय, त्या वक्तव्याशी सहमत असल्याचं सांगितलंय आणि वडेट्टीवार हे तुमच्यासोबत आहेत. वडेट्टीवार इकडे येऊन सांगतात की ओबीसीचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे मराठ्यांना. नाही बघा, आता ते क्लिप जी आहे ती आज सकाळी फक्त लोकांकडनं ऐकली होती की क्लिप आली आहे, तुम्ही सुद्धा हा मुद्दा तिथे घेतलाय, त्या क्लिपमध्ये एक्झॅक्टली काय बोललेत ते आता तरी सांगता येणार नाही. पण अशा पद्धतीने जे तुम्ही मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसीचा मुद्दा घेऊन जर ती क्लिप असेल आणि त्याच्यामध्ये उगाचच कुठेतरी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करत असेल, त्या गोष्टीचा निषेध हा आपण सर्वांनी केलाच पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा एक सामाजिक कार्यकर्ता प्रामाणिकपणे उपोषण करत असल्यामुळे सर्व पक्ष मिळून एक जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये हाच निर्णय घेतला, एक तर जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी ही घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय हा घेतला पाहिजे. अशी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच एक शिष्टमंडळ सगळ्यांच्या वतीने हे पाटलांना भेटलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यांनी तशी भूमिका घेतली. त्यामुळे 2 महिने सरकारने जर दिले असतील 24 तारखेपर्यंत तर मला असं वाटतं की त्याच्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक निघेल जे सगळ्यांनाच एक्सेप्टेड असेल, सगळ्यांनाच ते सगळेच स्वीकारतील असं मला वाटतं. त्यामुळे याच्यामध्ये या 2 महिन्यामध्ये कुणीही उगाच करू नये, कारण का शेवटी श्रेय कुठल्याही नेत्याला जात नाही. जर श्रेय या बाबतीत कुणाला जात असेल तर हे जरांगे पाटलांना जातं आणि जे आज गावागावामध्ये तिथं असणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे आज उपोषणाला साखळी उपोषणाला बसले त्यांना सगळ्यांना, ज्यांनी कुणी आजपर्यंत लढा लढला
गेल्या अनेक वर्षात त्यांना ते त्याचं श्रेय जातं. ग्रामपंचायतीचं मतमोजणी सुरू आहे. सुद्धा व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर एक बंगला भगिनी असं म्हणतायत की मराठ्यांना हे ओबीसीतून नको तर स्वतंत्र आरक्षण पाहिजे. कुणबी हा शब्द आम्ही कधी ऐकलाच नाही आणि गेल्या 4-5 वर्षात जेवढी लाखोंच्या संख्येनं आंदोलनं झाली त्याला गालबोट लागलं नव्हतं पण या 2 महिन्याच्या काळामध्ये आंदोलनाला गालबोट लागलं. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र या ओबीसीतून नको असं त्यांचं म्हणणं आहे. गालबोट लागण्याचा जो मुद्दा आहे मगाशी सुद्धा मी बोललो की त्याच्यामध्ये कुणीही हे समाज कारणामध्ये असणारे सामाजिक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने जे आरक्षणासाठी लढत आहेत त्यातलं कुणीही नव्हतं हे काही लोकांकडनं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे बोलले की कुठेतरी जाळपोळ झाली. आता जाळपोळ का केली गेली, मुद्दामून केली गेली का, त्याच्या मागे काय वेगळं षडयंत्र आहे का? कारण एवढ्या शांततेत जर एखादं आंदोलन आणि जर उपोषण होत असेल आणि त्याला जर श्रेय मिळत असेल आणि अशाच दृष्टिकोनातून वातावरण बदलावं बिकट व्हावं आणि मग सरकारकडनं कुठेतरी एक दडपशाहीचा वापर केला जावा असं काही त्याच्यामध्ये आहे का हे कुठेतरी बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यामुळे जी कुठल्या त्या महिला असतील त्याच्या जाळपोळचा जो मुद्दा आहे तो खरंच खोलात जाऊन बघायची जरूरत आहे. कारण आमचा सगळ्यांचा विश्वास आहे सामाजिक कार्यकर्ते कुणीही त्या जाळपोळीमध्ये नव्हते, मग जे होते ते कोणाचे होते हे कुठेतरी आपल्याला बघण्याची जरूरत आहे. दुसरा विषय की मुख्यमंत्र्यांसमोर एक महिला भगिनी म्हणतात की आम्हाला कुणबी शब्द माहितच नव्हता. नाही बघा, कुणबीतून दिलं तर काही फायदा होणार नाही. हा बघा, मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ हे जरांगे पाटील साहेबांना भेटलं, त्यानंतर ती चर्चा झाली. आता उद्या जाऊन एखादी महिला, एखादा लहान मुलगा नाही तर एखादी व्यक्ती येऊन उद्या काही स्टेटमेंट केलं त्याच्यापेक्षा महाराष्ट्र सरकारकडनंच जेव्हा डेलिगेशन इथं येत असतं ते चर्चा करत असतं, त्या डेलिगेशन मध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा होते, काय निकष निघतात, काय निर्णय घेतले जातात ह्याच्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. उगाच अनेक व्हिडिओ क्लिप येतील, ऑडिओ क्लिप येतील आणि त्याच्यावर आपण चर्चा करत राहिलो तर मेन मुद्द्यावरनंच चर्चा करून ती दुसरीकडे जाऊ शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची दक्षता ही आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. ग्रामपंचायत मतदान मतमोजणी अजित पवारांना आतापर्यंत रिझल्ट मध्ये झुकत माप भेटलेला. बघा इथं नको बोलायला, आपण बाहेर जाऊन त्या बाबतीत राजकारणात काठेवाडीत बाहेर बोलू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.